ऑपरेटच होणार नाही. कॉम्प्युटरला आपल्याला पहिले सूचना द्याव्या लागतात, डाटा फीड करावा लागतो, आणि तो डाटा कोण फीड करतं तर आपण फीड करत असतो, एंड युजर फीड करत असतो. ठीक आहे. आता डेटा, डेटा काय असतो? तर डेटा म्हणजे काय? मजकूर, संख्या, प्रतिमा, ध्वनी. जसा फील्ड असेल त्या फील्ड नुसार, जसं तुमचं काम असेल त्यानुसार तो डाटाचा प्रकार ठरतो. तुम्ही बँकेत गेले तर जास्त जास्त नंबर संख्या जास्त असतात डाटामध्ये बँकेमध्ये, बरोबर आहे का? मजकूर थोडा कमी असतो, बरोबर. एखाद्या तुम्ही प्रिंटिंगच्या क्षेत्रात गेलं तर तिथं मजकूरच जास्त असतो. पुस्तकं तयार करणाऱ्या प्रिंटिंग क्षेत्रामध्ये तुम्ही गेले तर तिथं जास्तीत जास्त मजकूर असणार आहे, बरं. एखाद्या फोटोग्राफरकडे गेले, एखाद्या डिझायनिंग क्षेत्रामध्ये तुम्ही गेले तर तिथं प्रतिमा किंवा ध्वनीच असणार आहे. हा काय झाला? डेटा झाला. हा कच्चा माल झाला. आपण कॅमेऱ्यातून किंवा आता मोबाईलचा मोबाईल आलेला आहे, मोबाईलद्वारे आपण फोटो काढणार आणि व्हिडिओ काढणार आणि ती व्हिडिओ कॉम्प्युटरमध्ये टाकणार आणि कॉम्प्युटरमध्ये टाकून त्याची एडिटिंग करणार, त्याच्यावर प्रोसेस करणार आणि फायनल आउटपुट मग आपण एंड युजरला देणार. देणार का नाही? तुम्ही बघता लग्नामध्ये फोटोग्राफर व्हिडिओ काढतो, फोटो काढतो, पण मग तो त्याच्यावर नंतर प्रक्रिया करतो. त्या फोटोंमध्ये बदल करणं, थोडस क्लीन करणं, बॅकग्राऊंड चांगलं करणं. समजा व्हिडिओ काढलेला असेल तर त्या व्हिडिओला काही बॅकग्राऊंड म्युझिक टाकणं, गाणे टाकणं, काही कट छाट करणं, काही गरजेचं नसेल त्या गोष्टी काढून टाकणं, या गोष्टी तो त्या डेटावर करत असत आणि मग तुम्हाला फायनल आउटपुट तुमच्या हातात दिल्या जातं, बरोबर आहे का? फायनल लग्नाची सीडी तुमच्या हातामध्ये मिळते आणि मग तुम्ही ते बघू शकता. मग तुम्हाला ते बोरिंग वाटत नाही. अशा पद्धतीने याला डेटा म्हटलं जातं. कॉम्प्युटरचा वापर प्रामुख्याने डेटा साठवण्यासाठी होतो, त्याच्यामध्ये मॅक्झिमम डाटा साठवण्याचं काम केलं जातं. तसेच त्यावेळी प्रक्रिया करणे यासाठी पण करतात आणि प्रक्रिया केलेला डाटा माहिती उपलब्ध करून पण देण्याचं काम कोण करतं? कॉम्प्युटरच करतं. मग उदाहरणार्थ पेरोल प्रोग्राम, तसं मी तुम्हाला उदाहरण तुमच्या लग्नाच्या सीडी बाबत सांगितलं. तसंच पेरोल प्रोग्राम काय असतो? तर कंपन्यांमध्ये हा एक प्रोग्राम असतो, पेरोल प्रोग्राम, जो जे एम्प्लॉई काम करतात त्यांचा पगार काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मग पगार काढण्यासाठी काय काय माहिती तर द्यावी लागते का नाही? त्याला त्या एम्प्लॉईचं नाव द्यावं लागतं, त्यांनी किती दिवस काम केलं महिन्यातलं ते द्यावं लागतं, किती सुट्ट्या घेतल्या, किती ओव्हर टाइम केला, या सगळा डाटा कॉम्प्युटरला पुरवला का मग तो पेरोलचा प्रोग्राम तुम्हाला फायनल आउटपुट काय देणार? तुमचा पगार किती आहे, पेमेंट स्लिप, हे तुमचा काय असेल? तिथलं आउटपुट असेल. ठीक आहे.